राज्यसभा निवडणूक निकालाचा सस्पेन्स आता संपलेला आहे मतदानानंतर तब्बल नऊ तासांनी निकाल हाती लागलाय त्यात या निवडणुकीत भाजपचे तीन तर शिवसेनेचे एक राष्ट्रवादीचा एक तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे त्यात पियुष गोयल अनिल बोंडे इम्रान प्रतापगडी प्रफुल्ल पटेल संजय राऊत विजयी ठरले आहेत शिवसेनेचे संजय राऊत यांना एक्केचाळीस मते मिळाली आहेत राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची त्रेचाळीस मते मिळालीत काँग्रेसचे इम्रान प्रताप गडी यांना पहिल्या पसंतीची चव्वेचाळीस मते मिळालीत भाजपच्या पियुष गोयल यांना अठ्ठेचाळीस तर अनिल बोंडे यांना अठ्ठेचाळीस मते मिळालेली आहेत तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची तेहतीस मते तर महाडिक यांना पहिल्या पसंतीची सव्वीस मते मिळालीत त्याला तर पाहूया कोणते उमेदवार विजयी झालेत भाजप तीन शिवसेना एक काँग्रेस एक राष्ट्रवादी काँग्रेस एक पहिल्या पसंतीची मते प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस त्रेचाळीस इम्रान प्रतापगडी काँग्रेस चव्वेचाळीस संजय राऊत शिवसेना एक्केचाळीस पियुष गोयल भाजप अठ्ठेचाळीस अनिल बोंडे भाजप अठ्ठेचाळीस सहाव्या जागेवर बाजी धनंजय महाडिक भाजप एक्केचाळीस संजय पवार शिवसेना तेहतीस ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज